आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुखाची जनिती, नाही आदि अंति अवसान। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया यांचा सामान्य जीवांना उपदेश करणारा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। विठ्ठल जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता जात असताना ज्या भूमीमध्ये एक दिवस निवास करतात थांबतात अशी पवित्र भूमी श्री क्षेत्र वरवंड, या क्षेत्रामध्ये सांगण्याकरता फार जड जात आहे। सर्वांचे आवडते वारकरी संप्रदायाचे उपासक सेवक आणि कुणाचे बंधू, कुणाचे मित्र, कुणाचे पुत्र, कुणाचे सखा, कुणाचे आप्तेष्ट, असे सर्वांचे प्रिय असणारे वैकुंठवासी नामदेव योगीराज काकडे यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्षश्राद्ध, त्यानिमित्ताने या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर हा एक नित्य नैमित्तिक कर्म असल्यामुळे हे करणं आवश्यक आहे, त्यामुळे हे करावं लागतं। नाहीतर हा एक उत्सव आहे। कीर्तन हे असं एक साधन आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, ते सुखामध्येही केलं जातं आणि दुःखामध्येही केलं जातं। विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल, सुखामध्येही देवाचं नाव आहे, दुःखामध्येही देवाचं नाव आहे। त्यानिमित्ताने देवाचं नाव व्हावं, त्या जीवात्म्याला शांती प्राप्त व्हावी, अशा पद्धतीने या ठिकाणी हे आयोजन आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये काही नियम आहेत, ज्या दिवसापासून तो जीव जातो त्या दिवसापासून एक वर्षापर्यंत त्या जीवाचं ते मार्गक्रमण चालू असतं। खरं तर तो जीव 13 दिवसपर्यंत त्या परिवारामध्येच असतो। जीवाला मरेपर्यंत मी जाईल किंवा मी जातो मी गेलो असं कदापि वाटत नसतं। मनुष्य मृत्यूच्या जवळ आला, मृत्यूच्या जबड्यात जरी शिरला तरी तो मी मरतो आहे असं त्याला कधी अनुभूती होत नसते, तो जिवंतच असतो, तो त्याच्या स्वरूपामध्ये असतोच। देह निघून गेला त्याला काही फरक पडत नाही, तो जसा आहे तसाच आहे। मी जाणार नाहीच म्हणतो शेवटपर्यंत, गेला तरी तो 13 दिवस त्या परिवारामध्येच राहतो, जवळच फिरतो। परंतु त्यांना पुढची यात्रा करण्याकरता 13 दिवसाचा विधी असतो, तोही आपण संपन्न करतो। अगोदर त्याला दशक्रियाविधी करावा लागतो। दशक्रियाविधीमध्ये 10 दिवस पिंडदान दिलं जातं। हे 10 दिवस पिंडदान म्हणजे त्याला दुसरा यौगिक देह प्राप्त होण्याकरता, पुढची यात्रा प्राप्त करण्याकरता त्याला प्रत्येक अवयव दिला जातो त्या 10 पिंडाच्या माध्यमातून, म्हणून ती दशक्रियाविधी आहे। 10 अवयव प्राप्त झाले आणि मग 13व्यापर्यंत त्या ठिकाणी त्याचा 13व्याचा विधी करून, गृहस्थी असेल तर त्याचा 13वा होत असतो, ब्रह्मचारी असेल तर त्याचा 14वा होत असतो, वानप्रस्थी असेल तर त्याचा 15वा होत असतो आणि संन्यासी असेल तर त्याचा 16वा होत असतो, म्हणजे 16 होत असते। हे त्यांच्या आश्रमापर्यंत नियम असतात। त्याप्रमाणे 13वा झाल्यानंतर हा जीव
समोरची जी यमपुरीची यात्रा आहे तो मार्गक्रमण करत असतो. प्रत्येक महिन्यामध्ये तो एक एक मुक्काम करत जात असतो. गरुड पुराणाच्या अनुसार प्रत्येक मुक्काम त्याचा ठरलेला आहे. म्हणून प्रत्येक मासिक श्राद्ध एक वर्षापर्यंत करावं लागतं. प्रत्येक महिन्याला त्यांच्या नावाने एक पितर जीव घालावा लागतो. जेवढे महिने आहेत तेवढं ते करावं लागतं. 12 महिन्यापर्यंत ही त्याची यात्रा चालत असते. मध्यंतरी वैतरणी नावाची नदी येते. त्या नदीलाही पार करून जावं लागतं. ती नदी फार भयंकर आहे. परंतु जे पुण्यवान असतात, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा केलेली आहे, अशा जीवांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष गोमाता प्रगट होऊन ती नदी पार करून नेत असते. तिथून पुढचा प्रवास प्रत्येक त्या मुक्कामाचा प्रवासाचं नाव आहे. आणि तो आजच्या दिवशी यमदरबारामध्ये तो उपस्थित होत असतो जीव. आणि आज त्या जीवाला गती प्राप्त होत असते. त्याच्या कर्मानुसार धर्मानुसार शरीर प्राप्त होत असतं. आज संपूर्ण हिशोब त्या यमदरबारी असतो. म्हणून आजच्या दिवशी त्या जीवाच्या निमित्ताने जेवढं तुम्ही धर्म पुण्य कर्म आणि कर्म कराल तेवढं कमीच आहे. एकनाथ महाराज आपल्या भागवतामध्ये सांगतात की आजचा जो दिवस आहे तो त्या जीवाच्या घरच्यांना पर्वकाळच आहे. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ हे पवित्र वेळ धर्माशी. ही धर्म करण्याकरता वेळ अति पवित्र आहे. ज्याप्रमाणे चंद्रग्रहण सोम सूर्यग्रहण या दिवशी जसं पुण्य केल्यानंतर ते अक्षय त्याचं फळ महानी प्राप्त होत असतं, त्या पद्धतीने आजचा दिवस तसा महत्त्वाचा आहे. सोम सूर्यादी ग्रहणे एवोनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. हे जे दिवस असतात फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे या धर्माचं फल पुण्य त्याला तिथे प्राप्त व्हावं या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणून ही सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सकाळपासून बघतोय फार मोठी मोठी मंडळी येत आहेत, भेट देऊन जात आहेत. अनेक अनेक महाराज मंडळींसोबत या परिवाराचे संबंध त्यातल्या त्यात विशेष प्रकारे आणि ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे असे नामदेवजी त्यांचा तर विशेष स्नेह महाराज लोकांप्रती होता. त्यांचं समाज कार्यामध्ये फार मोठं योगदान आणि पारमार्थिक कार्यामध्ये फार मोठं योगदान असल्यामुळे जिकडे तिकडे त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त होत आहे. जी मंडळी येते ती त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त करत आहे. खरं तर हा कार्यक्रम उलटा झाला. मुलगा आपल्या आईबापाचा कार्यक्रम करत असतो, त्यांच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करत असतो, त्यांच्या निमित्ताने धावपळ करत असतो. पण आज मी बघतोय या ठिकाणी तो संपूर्ण प्रकार उलटा दिसतो. ज्येष्ठाची आधी कनिष्ठाने जाणे ज्येष्ठाची आधी कनिष्ठाने जाणे केले नारायणे उपराजे केले नारायणे उपराजे ज्येष्ठाची कनिष्ठाने जाणे ज्येष्ठाची आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराडे. आम्हा लोकांना
मुलाने आयोजन केलेल्या माता पित्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करण्याची सवय आहे. आणि त्याच्यामध्ये बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे की धन्य माता पिता तयाजिया. त्या मुलाचं वर्णन, काय मुलगा आहे, काय माता पित्यांचा सेवक आहे, असं बोलण्याकरता आमच्याकडे ते तयार असतं भांडवल. पण आज सर्व उलट बोलायचंय. आज कसं बोलायचं? आज वडीलच आपल्या मुलाचा आणि हा सोहळा साजरा करत आहेत, त्याच्यामुळे आज बोलण्याकरता शब्द नाही आणि आठवतही नाहीत, कुठला विषय आठवतही नाही, काय बोलणार. परंतु हा मृत्यू लोक आहे, याचं नावच आहे मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकाचा नियम आहे, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला कोई बांधे जंजीर. अशा प्रकारचा हा नियम आहे, म्हणून त्या नियमाला अनुसरून त्यांना जावं लागलं. आणि त्यानिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या परिवारावर अपरंपार प्रेम करणारे भजनभीष्म हरिभक्तिपरायण आबा हे देखील आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, जिव्हाळ्याने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं सर्वतोपरी ज्यांनी आयोजन केलं, नियोजन केलं, असे हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री दत्तात्रय अण्णा हे देखील या ठिकाणी धावपळीत आहेत आणि रात्रीपासून इथे उपस्थित आहेत. बाबांच्या समवेत आलेली ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या निमित्ताने आपण जे 7 दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं, त्या भागवत कथेचे कथाकार हरिभक्तिपरायण केशव महाराज पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण गायक मंडळी, वादक मंडळी, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीने आपण हा कार्यक्रम संपन्न करूया. विठ्ठल मी बोलून गेलो. हा मृत्यूलोक आहे, मृत्यूलोकामध्ये जाणं निश्चित आहे, जावं लागतं. जगात एकच अशी वस्तू आहे जी निश्चितही आहे आणि अनिश्चितही आहे. मृत्यू हा असा आहे, मृत्यू होणार हे निश्चित आहे, परंतु कधी होणार हे अनिश्चित आहे, सांगता येत नाही. या संसार समुद्राला समुद्राची उपमा दिलेली आहे. ही उपमा देण्याचं कारणच हे आहे की समुद्राचं एक टोक दिसतं आहे, पण एक टोक मात्र दिसत नाही. जन्माचं टोक सर्वांनाच दिसतं, आपली जन्मतारीख सर्वांनाच माहीत आहे, पण मृत्यूची तारीख मात्र कुणालाच माहीत नाही, काही सांगता येत नाही. घास गळी सत्ता नाही हाती, कुणाचा काही भरोसा नाही. त्यामुळे हा मृत्यू अनिश्चित आहे. असा हा अनिश्चित मृत्यू, जावंच लागतं आणि जाणं हे निश्चितच आहे. त्याच नियमाला अनुसरून आयुष्य आहे. माऊली सांगतात, जर आयुष्य सरलं असेल तर कितीही प्रकारचे औषधं तुम्ही आणले तर ती औषध काही काम करत नाहीत. ना तरी आयुष्य सरले आहे तरी औषध के उपयोगाचं, हा के उपयोगाचं आहे. किती भारीचे औषध आणले तरी ते औषध त्या ठिकाणी उपयोग येत नाही. आणि जिथं आयुष्य शिल्लक आहे तिथे मारणारा मनुष्यच त्याला आणि वाचवू शकतो. वजू आयुष्य तरी मारीते लोभू करी. आयुष्य जर आपल्या अनुकूल असेल तर मारणारा मनुष्यच आपल्यावर प्रेम करू शकतो. म्हणून सर्व हे आयुष्यावर आहे. सर्वाला त्या गोष्टी मोजून मिळालेल्या आहेत. आयु, वित्त, धन, मरण, शिक्षा, विद्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरून असलेल्या आहेत. ठरलेल्या असल्यामुळे शोक उशिका कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी तो होती नाही जो होनी आहे सोई होय. शोक माणसाने त्या गोष्टीचा केला पाहिजे की जी अनहोनी झालेली आहे. अनहोनी म्हणजे न होणारी गोष्ट झालेली आहे, घडलेली आहे.
परंतु त्यांचं असं म्हणणं आहे न होणारी गोष्ट कधीच होत नाही. जे होणार असतं तेच होत असतं. अनहोनी तो होती नाही, जो होनी है सोही होय. त्याच्यामुळे शोक कुणाचा करणार, ह्या गोष्टी जीवनामध्ये ठरलेल्या असतात. त्यानिमित्ताने हा मृत्यू जन्मापासूनच मनुष्याच्या पाठीमागे लागलेला आहे. हानी लाभ जीवन मरण यश अपयश विधिहात, आपल्या जीवनामध्ये हानी होणं, आपल्या जीवनामध्ये लाभ होणं, आपल्या जीवनामध्ये मरण आणि जन्म आणि यश आणि अपयश, ह्या गोष्टी ज्या आहेत विधीच्या हातामध्ये आहेत, आपल्या हातामध्ये नाही आहेत. विठ्ठल मृत्यू हे देवाने जीवाला जागृत करण्याकरता दिलेलं एक शस्त्र आहे. मृत्यूमुळे जीव हा सावधान होतो, सावध होतो, दक्ष होतो. एवढं सूत्र देवाने आपल्या हातात ठेवलेलं आहे, बाकी नाही. बाकी मनुष्य काहीही करू शकतो, संसारावर विजय प्राप्त करू शकतो, पण मृत्यूवर विजय प्राप्त करणं त्याच्या हातात नाही आहे. मृत्यूचं नाव ऐकल्याबरोबर तो घाबरतो, दचकतो आणि नीट चालू लागतो. सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे. जरा कर्ण मोळी सांगो आली गोष्टी, जरा कर्ण मोळे सांगो आली गोष्टी, जरा कर्ण मोळी सांगो आली गोष्टी, जरा कर्ण मोळे सांगो आली गोष्टी. तिच्या भेटी जवळी आली, आपल्या जवळ आलेली आहे. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आहे, आता माझ्या मना होई सावधान. मना तुला सावधान होण्याची वेळ आलेली आहे. मनुष्य सावधानच होत नाही. एक मनुष्य नाथ महाराजांकडे गेला, म्हणतात की महाराज तुम्ही सांगताय भजन करा, चिंतन करा, परंतु माझ्याकडे वेळ नाही आहे, फार व्यस्त आहे मी, अनेक प्रकारचे माझे व्यवसाय असल्यामुळे मला सर्व ठिकाणी वेळ आणि वेळ द्यावा लागतो, भजन करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही आहे, काय करू, मी फार प्रयत्न करतो परंतु वेळ मिळत नाही. नाथ बाबा म्हटले ठीक आहे, म्हटले ते असू दे, माझ्या भजनाचं काही का होईना, परंतु तुझ्या कपाळावर एक रेष आहे, ती मला वाचता येते. येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे बाळा. असं म्हटल्यानंतर तो मात्र म्हटला खरंच की काय महाराज. महाराज म्हटले मी कसा खोटा बोलेल, मी तुला खरं बोलतोय, ते असू दे भजनाचं, परंतु 3 दिवस तुझ्याकडे आहेत, काय करायचं तर बघ, व्यवसाय करायचा की भजन करायचं तुला. मग मात्र तो सावधान झाला. सावधान झाला, तसाच धावत धावत घरी गेला, आपल्या खिशातल्या सर्व दुकानाच्या चाव्या काढल्या आणि आपल्या मुलांच्या हातात ठेवल्या. पोरांनो बघा, आता माझ्याच्यानी दुकान वगैरे होणार नाही, शेतीत जाणं होणार नाही, माझ्याकडे फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. सर्वांना सांगितलं आता माझा वेळ तुम्ही खर्च करू नका, मला एकांत जितका तुम्हाला देता येईल तेवढा मला एकांत द्या, कारण मला माझा उद्धार करण्याचा आणखी बाकी आहे. गावात ज्यांच्यासोबत भांडणं होते त्यांच्या घरी घरी गेला, म्हटला बघा तुमचं आमचं झालं असेल, विसरून जावा, काही मनात ठेवू नका, नाही तर हे वैर माझ्या सोबत येईल. सर्वांना क्षमा मागितली, माफी मागितली, सर्वांसोबत प्रेमाने राहिला, जिकडे तिकडे आहे ते धर्माला दान देऊ लागला, ज्याला त्याला प्रेमाने बोलू लागला, कुठलीच नाराजी कुणाची आपल्याविषयी होऊ नये असं वागू लागला. पूर्ण वेळ त्याला झोप तर येतच नव्हती,
सारखा आणि परमात्म्याचं चिंतन करू लागला, ज्ञानेश्वरीचं वाचन करू लागला, गाथ्याचं वाचन करू लागला, विठ्ठल 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 जप करू लागला. रात्रंदिवस मंदिरामध्ये जाऊन बसत होता. सर्व गावातले लोक म्हटले, या व्यक्तीला झालं तरी काय, कसा होता कसा झाला, कुणाकडे बघत नव्हता, कुणापुढे झुकत नव्हता, कुणापुढे वाकत नव्हता, आणि आज बघा सर्वांपुढे हात जोडून चालतो, नतमस्तक होऊन चालतो, धर्मकार्यामध्ये एवढं योगदान देतो. इतका बदलाव झाला कसा याच्यामध्ये? त्याचा बदलाव होत गेला, त्याला विशिष्ट अनुभव येत येत गेले. परमार्थामध्ये जर नित्यता राहिली, अखंडता राहिली, तर अनुभव येत राहतात. आणि मग त्याला ते अनुभव येत गेले, आनंद वाढत गेला, मृत्यूची भीती निघून जात होती, आणि एक अलौकिक जीवनाचा आनंद त्याला प्राप्त होऊ लागला. तिसरा दिवस उजळला. आज त्याला वाटलं, आजचा दिवस आहे माझा जाण्याचा, आज मात्र कुठेच वेळ द्यायचा नाही, आज केवळ परमात्मचिंतन करायचं म्हणून नामस्मरणामध्ये दृढ भावने नेतो आणि बसलेला आहे. दिवसभर नामस्मरण केलं, असं वाटलं दुपारी येतो की काय मृत्यू म्हणून दुपारपर्यंत वाट बघितली, दुपारी नाही आला. त्याला वाटलं संध्याकाळी येईल, दिवस मावळला म्हणजे येईल. दिवस मावळेपर्यंत थांबला, नामस्मरण करत राहिला, परंतु मृत्यू नाही आला. त्याला वाटलं रात्री 12 वाजता येईल म्हणून पुन्हा 12 पर्यंत थांबला, नामस्मरण केलं, परंतु नाही आला. शेवटी म्हटलं 12 वाजून गेले दिवस, आणि तिसरा दिवस तर संपला. ठीक आहे म्हटलं, सकाळी सूर्योदयाच्या अगोदर येईल म्हणून पुन्हा रात्रभर जागत बसला, नामस्मरण करत राहिला. नामस्मरणाने अंगातली आत्मबल वाढत गेलं, मृत्यूची भीती निघून गेली, उत्साह वाढला, सूर्योदय झाला तरी मृत्यू नाही आला. मग त्याला वाटलं महाराजांचं काहीतरी चुकलं असेल, महाराज खोटं बोलणार नाहीत परंतु चुकलं असेल काहीतरी, म्हणून पुन्हा महाराजांकडे गेला. म्हटला महाराज आपल्याकडून काहीतरी चुकलं आहे कदाचित, तुम्ही म्हटला होतात की 3 दिवसानंतर माझा मृत्यू आहे, आता 4th दिवस आहे महाराज. महाराज म्हटले हे बघ बाळा, खरं सांगू का, तुझा मृत्यू नव्हताच. म्हटले मग महाराज तुम्ही कसं म्हटलात? म्हटले तू मला काय म्हटला होतास की माझ्याकडे भजन करण्याकरता वेळच नाही, इतका मी गुंतलेला आहे. मग मला सांग ह्या 3 दिवसामध्ये तुला किती वेळ मिळाला? म्हटले महाराज वेळच वेळ मिळाला. म्हटले कशामुळे मिळाला? केवळ मृत्यूच्या भीतीमुळे. असा जर मृत्यू आपण सारखा डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपले आपलं मार्गक्रमण कल्याणाच्या दिशेने होईल. विठ्ठल हा मृत्यू सर्वांना सावधान करतो, दक्ष करतो. मृत्यू म्हणजे काही फार मोठी घटना आहे जीवनात असं काही नाही. मृत्यू म्हणजे काही सर्व संपलं असंही काही नाही. मृत्यू म्हणजे एक बदल आहे, एका परिवाराचा बदल आहे, एका देहाचा बदल आहे. जीवन देखे मरण, जीवाला तर खरोखर वास्तविक मरणच येत नाही. रामायणामध्ये वालीला जेव्हा रामचंद्र प्रभूंनी मारलं, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यान्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य लाभे. हे असणारं चैतन्य देहांतराला स्वीकारत असतं, देह बदल आणि बदलत असतं. अशा पद्धतीने हा मृत्यू जो आहे जीवाला सावधान करण्याकरता आहे. म्हणून हा मृत्यू निश्चित आहे हेही आहे, आणि हा मृत्यू मंगल आहे हे पण आहे. मृत्यू म्हणजे मंगलताच जीवनामध्ये. भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये असा प्रसंग सांगतात की त्यांना जीवनातलं कुठलंच दुःख प्राप्त होऊ नये म्हणून त्यांच्या पित्याने त्याला संसारातलं दुःख दिसूच नये असं ठरवलं होतं. का? तर एका भविष्यकाराने सांगितलं होतं की हा एक तर फार मोठा राजकुमार बनेल, नाही तर मग हा एक फार मोठा योगी बनेल. त्याच्या वडिलांना वाटलं की हा योगी बनण्याकरता एकच कारण आहे, संसारातलं दुःख दिसलं म्हणजे मनुष्य योगी बनू शकतो, याला ते दुःख दिसूच द्यायचं नाही. त्याकरता त्यांनी तशी योजनाच केली होती, बाहेर जरी निघाला तरी त्याला सर्व सुखच दिसलं पाहिजे. एक दिवस राजकुमार म्हटला की मला बाहेर फिरण्याकरता जायचं. काही हरकत नाही म्हटले. ज्या गल्लीला त्यांना फिरण्याकरता न्यायचं होतं त्या गल्लीमध्ये दुःखाची व्यक्ती दुःखाची वस्तू एकही ठेवली नाही की जेणेकरून त्याला बघून वाईट वाटेल. सर्व सुखाच्याच वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या. आणि तो सारथी असणारा रथ घेऊन त्या गल्लीमध्ये शिरणार तेवढ्यात ते म्हटले की बाबा या गल्लीमध्ये नको, मला पुढच्या गल्लीमध्ये घेऊन जा. आता त्यांची आज्ञा त्याला पाळावी लागली. या गल्लीतल्या दुःखाच्या बऱ्याच वस्तू त्या गल्लीमध्ये नेऊन ठेवल्या होत्या, त्यामुळे तिथे रेलचेल होती सर्वच गोष्टीची. संसाराचं खरं स्वरूप त्या ठिकाणी होतं. हा जेव्हा त्या गल्लीमध्ये प्रविष्ट होतो तेव्हा यांनी बघितलं, यांना एक जख्ख म्हातारा दिसला, काठी टेकवत 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 त्या ठिकाणी चालला होता. यांनी विचारलं आपल्या प्रधानजीला की प्रधानजी हे काय दिसतंय समोर? म्हटले महाराज याला वृद्ध मनुष्य म्हणतात. म्हणजे म्हटले माणसाचं आयुष्य काही काळ निघून गेल्यानंतर या देहाची अशी अवस्था होत असते. म्हटले मग माझी अशी अवस्था होईल का? म्हटले महाराज देह आहे तर मग देह हा प्रत्येकाचाच, त्याला हे वृद्धपणा येणारच आहे, प्रत्येकाला ही अवस्था प्राप्त होते. थोडे सावधान झाले. त्यानंतर आणखी पुढे गेले. एक मनुष्य एका खाटेवर पडलेला आहे, खोकलत आहे, त्याच्याजवळ फार दुर्गंधी सुटलेली आहे, जवळ कोणी जायला तयार नाही, पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो तप्त झालेला आहे दुःखाने, आहळत आहे. विचारलं प्रधानजीला हे काय आहे? म्हटले महाराज याला रोग म्हणतात. मनुष्याला जर एखादा रोग जडला तर त्याची अशी अवस्था होत असते. मग त्याच्या जवळ देखील कोणी येत नाही, त्याला त्याच्या वेदना स्वतः सहन कराव्या लागतात. म्हटले मला पण होऊ शकतं का? म्हटले महाराज शरीर आहे तर रोग आहे, कारण शरीर हे त्याचं भांडारच आहे, कुठलाही रोग त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो. पुन्हा आणखी सावधान झाले. आणखी पुढे गेले. पुढे चार माणसं खांद्यावर घेऊन एका व्यक्तीला घेऊन निघालेले होते. बुद्धाने विचारलं की याला काय म्हणतात? म्हटले महाराज याला प्रेत म्हणतात. म्हणजे जेव्हा या देहातून प्राण निघून जातात तेव्हा या देहाला जाळावं लागतं. संपलं या देहाचं कार्य संपलं. म्हटले महाराज असं माझंही होईल का? म्हटले निश्चितच, देह आहे तर मृत्यू आहे. बस त्याच क्षणी अंतकरणामध्ये वैराग्याने प्रवेश केला. जर हे सर्व दुःख संसारामध्ये असेल आणि हे जर मला दुःख भोगायचं असेल तर का मी या संसारामध्ये आसक्त होऊ? आणि त्याच क्षणी त्याने संसाराचा त्याग करून आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारला. विठ्ठल तात्पर्य हे आहे, ज्या गोष्टींना आपण घाबरतो तर ह्या गोष्टी परमार्थिक दृष्टीने अनुकूल असतात. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला ह्या गोष्टी नको आहेत. म्हणून संतांनी या जीवाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, शास्त्राने या जीवाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत.
या जीवाला कशाची अपेक्षा आहे? वेदांत आणि सांगतं की त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता अपेक्षित आहे. प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये, जिवंत राहावं, सारखं असावं. प्रत्येकाला वाटतं की मी सर्व जाणावं, मी अज्ञानी असू नये. आणि प्रत्येकाला वाटतं की मी सुखी असावं, माझ्याकडे कधी दुःख नसावं. म्हणजे सच्चित आणि आनंदरूपता ही प्रत्येकाला हवी आहे. माऊली देखील ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, हो, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये, मजलागी दुःख होवावे ऐसे कोणी भावे ना जिये, न वांछिता दुःख पावे येणे न घडे स्वतंत्रता. जीवाची ही मूलतः अपेक्षा आहे. खरं तर शास्त्र रचून, वेदाची रचना होऊन हजारो वर्ष झालेत. वेदाने जी जीवाची अपेक्षा प्रगट केलेली आहे तीच आजपर्यंत आहे, अपेक्षा बदललेली नाही आहे. आजच्या जीवाला जरी आपण विचारलं की तुला काय हवंय, तो हेच सांगतो की मला मरण आवडत नाही, मला अज्ञानपणा आवडत नाही आणि मला दुःख आवडत नाही. आज देखील तीच अपेक्षा आहे, त्याला कोणी बदलवू शकत नाही. ही अपेक्षा पूर्ण करण्याकरताच जीव हा सतत प्रयत्नशील असतो. मी मरू नये, मी सदैव असावं, मी सुखी व्हावं, या अपेक्षा करता तो रात्रीचा दिवस करत आहे, तळमळ करत आहे आणि थोडंसं क्वचित सुखाच्या प्राप्तीमध्येच तो रममान होत आहे. पुन्हा त्याला अनंतपटीने दुःख भोगावं लागत आहे. हा सर्व प्रकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बघितला. त्यांच्या लक्षात आलं की जीव भरकटलेला आहे, याला तर सुखाची अपेक्षा आहे आणि सुखही याला असं अपेक्षित आहे की त्या सुखामध्ये पुन्हा दुःख नकोय, अशा सुखाची अपेक्षा आहे. परंतु हे सुख तर त्याला भेटत नाही आहे. पुन्हा 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 महाराज बघतात हे जीव वारंवार दुःखी होतात, कारण तो जिथे सुखाची आणि अपेक्षा करतो त्या ठिकाणी सुखच नाही आहे, त्याला खरा सुखाचा पत्ताच माहीत नाही आहे. म्हणून महाराज त्याला खऱ्या सुखाचा पत्ता अभंगाच्या पहिल्या मुला तो एक, मुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक, मुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. महाराज या प्रथम चरणातून जीवाला सुख प्राप्तीचा उपाय सांगतात. सुखाची अपेक्षा आहे, निर्भेळ सुखाची अपेक्षा आहे, त्यामध्ये दुःख मिश्रित नको आहे, असं सुख लागतं. खरं तर जीवाला सुखाची अपेक्षा का आहे, याचं उत्तरच हे आहे की जीव हा मूलतः सुख स्वरूप आहे, तो सुखातूनच बाहेर आलेला आहे, चुकून इकडे अडकलेला आहे.
म्हणून त्याला दुःख नको आहे, सुख त्याचं स्वरूप आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं तो त्या दिशेनेच धाव घेत असतो. जसं आपण हे पावसाचं पाणी कुठेही पडू द्या, ते धावतं मात्र समुद्राच्या दिशेनेच. खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी. हे पाणी पर्वतावर जरी पडलं तरी त्या पर्वतातून दरीमध्ये जातं, दरी खोऱ्यातून इकडे तिकडे वढा नाल्यामधून एखाद्या नदीमध्ये प्रविष्ट होतं, त्या नदीमध्ये जाऊन ते नदीच्या माध्यमातून समुद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. मध्यंतरी बंधारा बांधून त्याला अडवलं जातं, तरी पण ते त्या बंधाऱ्यातून बाहेर निघण्याचा अगोदर प्रयत्न करतात. तुम्ही बंधाऱ्याचे दार उघडून बघा, त्या पाण्यामध्ये झटपट सुरू होते की अगोदर मी जाईल का मी जाईल, म्हणून ते तेज गतीने खाली धावत राहतं. त्याला इतकं आवरावं लागतं, तो बंधाराही कच्चा बांधून जमत नाही, फार पक्का बांधावा लागतो. का? तर त्याची धाव त्याच्या स्वरूपाकडे आहे, त्याला जायचं आहे समुद्रापर्यंत पोहोचायचं आहे. का? तर समुद्र त्याचं स्वरूप आहे, कारण त्याची निर्मितीच समुद्रातून झालेली आहे. वाभ्याच्या रूपाने ते ढगाच्या रूपात आलं आणि ढगातून ते खाली जमिनीवर इकडे तिकडे पडलं, पुन्हा त्याला आपल्या घरी जायचं आहे. त्याप्रमाणे या जीवाला दुःख प्रिय नाही आहे, सुख प्रिय आहे. आणि सुखाकरताच तो रात्रंदिवस धडपड करतो आहे, कारण त्याचं स्वरूपच ते आहे. आनंदा देव खलू इमानी भूतानी जायंते, हा आनंदापासूनच याची उत्पत्ती आहे. म्हणून जीवाला सुख हवं आहे. महाराज सांगता तुला सुख हवं आहे ना, मग एक काम कर, देव आपलासा कर, देव आपला करून घे आणि देवच आपला करून घे. देवाविना तुला दुसरा कुणाचाही आश्रय राहिला नाही पाहिजे, यालाच अनन्यता म्हणतात. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग कर आणि सर्वोपरी तुझा सहकारी एकमेव परमात्माच आहे, दुःखात तुला त्याचीच आठवण आली पाहिजे, असा तो आपलासा करून घे. देवाला आपलंसा कर, देव आपलासा करायचा, त्याने काय होईल, त्याने तुला सुख मिळेल. म्हटले देव आपलासा करण्याने आणि सुख मिळण्याचं काय संबंध आहे महाराज? कारण देव हा देखील सुखस्वरूप आहे. कारण देवा वाचून दुसरं काहीच सुखस्वरूप. सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा, 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 सुखरूप ऐसे तुझे देव म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच देव. आनंदाला जेव्हा हातपाय फुटतात त्याचं नाव देव आहे. आनंदाचा कंद परमात्मा आहे. परमात्म्याची उपासना म्हणजे आनंदाची उपासना आहे. परमात्म्याची भक्ती म्हणजे आनंदाची भक्ती आहे. परमात्म्याकडे पंढरीकडे जाणं म्हणजे आनंदाकडे जाणं आहे. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. कारण तो परमात्मा सर्व सुखाचे
बाप रखुमा देवीवर, असा सुख स्वरूप परमात्मा आहे. परमात्मा आहे, तो पुंडलिक रायाला प्राप्त झालेला आहे, म्हणून त्या परमात्म्याकडे जा सुखरूप व्हायचा असेल तर. आता आपण बघतो वारीमध्ये फार दुरून दुरून मंडळी आलेले आहेत महाराज, संसारामध्ये रंजलेले, संसाराने गांजलेले असे जीव या सोहळ्यामध्ये सापडतात, परंतु त्या जीवांना परमात्म्याचं दर्शन होतच असं नाही, परंतु त्या परमात्म्याच्या निमित्ताने ते वारीला आलेले असतात. देवाच्या दर्शनाकरता जायचे, देवाच्या वारीला जायचे, या हेतूने ते या सोहळ्यामध्ये प्रविष्ट होतात. त्याचा परिणाम हा होतो की त्यांना एक महिनाभर कधी दुःखाची आठवणच होत नाही. दुःख काय आहे तर त्यांना लक्षातच येत नाही. आणि सकाळी उठल्यापासून ते सारखे सुखा सुखाच्या तरंगामध्येच असतात, नाहीतर संसारामध्ये पावलो पावली दुःखाचे झटके बसत असतात, परंतु ते झटके या सोहळ्यामध्ये बसत नाहीत. सारखी ही मंडळी सुखाने हसतात, सुखाने नाचतात, सुखाने बागडतात, याचं कारण हे आहे तर तो परमात्मा सुखस्वरूप असल्यामुळे परमात्मा संबंधी कुठलीही क्रिया ही सुखच उत्पन्न करते. त्या देवाचं स्मरण, त्या देवाचं चिंतन, त्या देवाचं भजन, त्या देवाकरता केलेलं गमन हे सर्व सुखकारक असतं, म्हणून ही पंढरीची वारी ही सुखाची वारी आहे. म्हणून ज्याला सुखी व्हायचंय त्यांनी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. या वाक्यामध्ये थोड्याशा अनेकांच्या भुवया उचवल्या जातील की महाराज तुम्ही सांगताय की तेने विन जीवा सुख नोहे, आम्ही तर संसारात असं बघतोय की देवा वाचून देखील बरेचसे माणसं आम्हाला सुखी दिसतात. आता एखाद्या मुलाचं लग्न होत असेल तर सांगा त्याला काही दुःख होत असेल का? त्याला आनंदच होतो, माझं लग्न होत आहे. एखाद्याला मुलगा झाला तो पेढे वाटतो, पेढे काय कोणी दुःखात वाटतं का? सुखात वाटतं. एखाद्याला लॉटरी लागली आणि भरपूर पैसे मिळाले त्यालाही सुख होतं. देवा व्यतिरिक्त अनेक असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जीव हा सुखाची उपलब्धी करून घेऊ शकतो. आणि तुम्ही स्पष्ट बोलताय की तेने विन जीवा सुख नोहे, असं कसं होऊ शकेल? देवा वाचून देखील सुखी माणसं दिसतात आम्हाला, आहेत. खरं तर 100% 30% लोक परमार्थाच्या दिशेने दिसतात, तेवढी मुश्किलच आहेत, परंतु चला 70% लोक संसाराच्या दिशेने जाताना दिसतात आणि ते संसारातून सुखाची अनुभूती करतात. आणि तुम्ही स्पष्ट सांगताय की तेने विन जीवा सुखनो हे, मग महाराज याचं काय उत्तर आहे? तर याचं उत्तर असं आहे, संसारातल्या सुखाला आपण जे सुख समजतो खरं तर त्या सुखाला संत सुखच मानत नाहीत. आपण ज्याला सुख मानतो ते सुखच नाही आहे. सुखाची व्याख्या संतांनी वेगळी केलेली आहे. संत सांगतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाला जेव्हा आत्म्याची भेट होते, जीव हा जेव्हा आत्मस्वरूप होतो, त्या ठिकाणी जे होतं त्याचं नाव सुख आहे. आणि आज आणि अशी अवस्था न जोडता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. अशी अवस्था न जोडता म्हणजे जीव हा आत्म्यापासून भिन्न मानता जी अवस्था होत असते त्याला दुःख असं म्हणतात. म्हणजे संत सुखाची व्याख्याच भिन्न करतात.
आपण ज्याला सुख मानतो संत त्याला सुख मानण्यास तयार नाहीत. सुखाचा भास आहे म्हणतात संत. म्हणतात की तुम्ही ज्याला सुख मानताय ना, तर ते कसं आहे? भौमानाम मंगळू ना तरी रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषय कुहा. सुख प्रवाद हे म्हणजे बरळणं आहे. अहो, जर या संसारानेच मनुष्य माणसं सुखी झाले असते तर लोक देवाकडे आलेच नसते. प्रपंच जरी सुख जोडे गिरीकडे का शेवती गिरी कंधारे कशा करता. खर तर माऊली म्हणतात, वात वर्षात पुधरे हे आप्र छायाची जरी पुरे तरी त्रिमाळिकी धवलारे करावे का. ढग आला आणि एखाद्याने ठरवलं की आता आपल्याला घर बांधायचं नाही. म्हटले का? ढग आला म्हटले एवढा मोठा, सावली पडलेली आहे. आता वर ढग असल्यामुळे पाऊस पडणार नाही, कारण त्याच्यामुळे आपलं रक्षण होईल असं जर एखाद्याने ठरवलं. ढगाच्या भरोशावर ज्याने आपलं घर नाही बांधलं तर निश्चित त्याला उन्हाचा सामना करावा लागेल, पावसाचा सामना करावा लागेल, वाऱ्याचाही सामना करावा लागेल. लोक काही बाकीचे वेडे नाहीत जे उगच तीन तीन मजले घरं बांधतात, ते यांच्यापासून बचावाकरता घरं बांधतात. तसं जे आहे विषयात जर सुख असतं तर असणारे ते मोठे मोठे कोण कोण, ज्यांनी अनेक मोठ्या प्रपंचाचा त्याग केला, त्या प्रपंचात काय काय होत. 18 भार वनस्पती हरे पुढे बोलते, 18 भार वनस्पती पुढे पुढे बोलते, पावित्र पोखराने नदी गंगा पावित्र पोखराने नदी गंगा जागरे कुल श्रेया राज्य जागरे कुल श्रेया राज्य राहे सुख साडोनिया कसया योग श्रेते सुख साडोनिया. मंडळींनी हे सुख सांडोनिया कासया योग सेविती कशा करता वनामध्ये गेले असते. ते काय वेळे आहेत का? हो, जे या प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये गेले. म्हणून विषयी सुख आहे हे बोलण्याचे हे बोलण्याची सारीखे नोहे युद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. युद्युत स्फुरण म्हणजेच एखाद्या विजेच्या कडकडाने जगामध्ये प्रकाश होत नसतो, तो क्षणिक प्रकाश असतो, लगेच निघून जातो. त्याप्रमाणे महाराज सांगतात की तेने विन जीवा सुख नो. हे जीवानी काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलासा करायचा, म्हटले महाराज देव आपलासा करायचा असेल तर तो अगोदर आपलासा नसला पाहिजे. देव तर आपला आहेच. तुम्हीच तर सांगताय सर्वत्र की तो परमात्मा व्यापक भरलेला आहे. सर्वाघटी राम देहादिही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. तो परमात्मा कुठे नाही अर्जुन आम्ही नसे ऐसा कवन ठावा से परिप्राणीयाचे दैव कैसे जे न देखती माते. तरंग पाणी विन सुखती रश्मी वाती विन न देखती तैसे मी चिते मी नवती विस्मो देखे. हे आत बाहेर मी आकोंदले जग निखिल माझे जीव होतले की कैसे कर्म तया आड आले मीच नाही म्हणती. परमात्मा जर सर्वत्र आहे मग त्याला आपलासा करून घ्यायचं म्हणजे काय करून घ्यायचं? तर याच उत्तर असं आहे, तो परमात्मा जरी सर्वत्र असला तरी त्याचं ज्ञान मात्र नाही आहे. वस्तू असून उपयोग नाही, त्या वस्तूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. वेदांतामध्ये वस्तुगत
प्रत्यक्षापेक्षा ज्ञानगत प्रत्यक्षाला फार मोठी किंमत आहे. एका मनुष्याला परिस सापडला, माऊली ज्ञानोबरांनी चार पाच उदाहरणं दिलेली आहेत. परिस सापडला, परंतु त्याला त्या परिसाची महिमा माहीत नव्हती, त्याची किंमत माहीत नव्हती, त्याला त्याची शक्ती माहीत नव्हती. तो त्या शक्ती अपरिचित होता, म्हणून त्याने तो परिस जरा चांगला दिसत होता, चमकत होता दगड, म्हणून त्याने तो आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. एक दिवस ती शेळी चरत चरत आणि बाहेर आली. एका व्यक्तीने बघितलं, त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हिच्या गळ्यामध्ये असणारा तो परिस आहे. म्हणून त्याने त्या व्यक्तीला विचारलं, का रे बाबा हा परिस तू का आपलं हा दगड तू या शेळीच्या गळ्यामध्ये का बांधलास? तर त्यांनी सांगितलं, चमकतो म्हणून बांधला. म्हटले, असं आहे, याच्यापेक्षाही चमकणारा दगड मी तुला आणून देतो, चालेल का? चालेल म्हटला, मला चमकणारी वस्तू पाहिजे. म्हणून त्यांनी नदीमध्ये जाऊन एक शिंपलं आणलं, त्याला संस्कृतमध्ये शुक्तिका म्हणतात. शुक्ती म्हणजे शिंपलं आणलं, ते फार चमकत होतं. म्हटलं, हे चालेल का? म्हटलं, चालेल, त्याच्यापेक्षाही जास्त चमकतं. म्हणून त्यांनी काय केलं, बांधलेला परिस तो तोडला. कशाकरिता? शुक्तिकाच्या लाभाने. तोडिला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. का बरं? गोष्ट प्राप्त होती, परंतु त्याचं काय नव्हतं, ज्ञान नव्हतं. तसं परमात्मा सर्वांच्या जवळच आहे, परमात्मा स्वरूपच सर्वांचं आहे, परंतु तो आपलासा करायचा म्हणजे त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ते ज्ञान कुठं मिळतं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तेथ ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. काय काय करावं लागतं तो विधी त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा. याचा दुसरा अर्थ असा आहे, देव आपला करून घ्यायचा म्हणजे आपला देवच करून घ्यायचा. ज्याप्रमाणे दगडाचा देव मातीचा देव, त्याप्रमाणे आपला देव, आपला देव केला आणि करायचा. आपण देवरूप व्हायचं, स्वतःच कल्याण करून घ्यायचं. माझा पहा अनुभव केला देव आपुला. भक्तीमध्ये जीवच हा देव होतो, त्या पदावर जाऊन बसतो. जीव परमात्मा दोनी बैसोनी ऐक्या सनिजयाच्या हृदय भवनी विराजती. याला म्हणावं आपला देव करून घेणं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन जीवा सुख का नव्हे? याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Yeah.
कामने एका मरणेची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे. परमात्मा अविनाश करतो म्हणजे काय करतो, कशा स्वरूपाने करतो, तर फस एकदा त्याचं मरण होतं, एका मरणानेच सरत, एका मरणेची सरे संपत. आता पुन्हा इरझार सुरू राहत नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरझारे चिरापडे. दगड पडतो इरझारीवर नाहीतर उपजेते आशे नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, परंतु जो भगवत भक्त असतो, जो भगवंताची उपासना करतो, त्याला जीवनामध्ये एकदा मरावं लागतं आणि त्याची कीर्तिरूपाने तो आज रामर राहतो. आज ज्ञानोबा राय तो खूप बरा आहे. यांना जाऊन माऊलींना जाऊन 750 वर्ण आणि वर्ष पूर्ण होतात, महाराजांना 400 वर्ष पूर्ण होतात, तरी देखील त्यांची कीर्ती आजही अजरामर आहे. उभय लोकी उत्तम कीर्ती कीर्ती देव चित्ती राहिली. कीर्ती तर अनेकाची राहते, परंतु उत्तम कीर्ती अनेक लोकांची राहत नाही. भक्तांची मात्र उत्तम कीर्ती राहते. काहींची कनिष्ठ कीर्ती आहे, काहींची मध्यम कीर्ती आहे आणि काहींची उत्तम कीर्ती आहे. जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिर. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती राहते. नवे नवे आमचे बाबा सांगतात की जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. अशी हरिभक्तांची कीर्ती राहत असते. अशी उत्तम कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तीमुख त्यांचे नारायण. याला एकमेव कारण काय असेल तर त्यांनी देव आपला सकरून घेतला, देवाला आपलं केलं, जीवनामध्ये परमार्थ केला. असंच व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यामध्ये न दिसणारं. खरं तर ज्यांनी फार मोठा मोठा हा दुःखाचा डोंगर आपल्या अंतकरणावर झेललेला आहे, असे त्यांचे पिता श्री योगीराजजी. मी सांगून गेलो सुरुवातीला की हे उलट झालेलं आहे. पुत्राने आणि पित्याचं श्राद्ध घातलं पाहिजे, परंतु आज पिता एका पुत्राचं श्राद्ध घालत आहे. ही घटना माणसाला अचंबित करणारी जरी असली तरी पारमार्थिक मनुष्यच अशा घटनेला झेलू शकतो. ज्याच्यामध्ये अध्यात्माची पावर आहे, अध्यात्माची शक्ती आहे, तोच अशा घटना सहन करू शकतो. म्हणून मला वाटतं की परमात्मा मुद्दामूच अशा माणसांनाच अशा घटना आणि देतो की काय काय नाही, की हेच सहन करू शकतात, दुसरं कोणी सहन करू शकणार नाही. त्यांच्याकडेच ती ताकद आहे. म्हणून असं दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्याकडे का आहे, तर ते संपूर्ण घर अध्यात्म आणि अध्यात्माला जुटलेलं आहे, साधुसंतांच्या संपर्कात आहे आणि सर्व साधुसंतांचं नेहमी त्यांना सावधान करणारं धीर देणारे वचनं त्यांच्याजवळ आहेत. वारंवार त्यांना त्या वचनांची स्मृती होते. त्या साधुसंतांच्या वचनाचं स्मरण करून त्यांनी हा दुःखाचा डोंगर पेललेला आहे. श्री संत गाडगे महाराजांच्या भर कीर्तनामध्ये
कीर्तन सुरू होतं. निरोप आला, महाराज तुमचा पुत्र वारलेला आहे, परंतु ते अध्यात्माने परिपक्व महात्मे होते. भर कीर्तनामध्ये काय म्हणावं त्यांनी, ते म्हटले किती मेले कोट्यानुकोटी काय रडू एका साठी. असा एक नाही मेला म्हटले, आतापर्यंत हजारो पुत्र मेलेत, करोडो मेलेत, मग एकासाठच मी आता काय रडू आहे. प्रत्येकाला जायचंच आहे, प्रत्येक जण जाणार आहे. जीवन हा प्रवास आहे, आपण सर्व प्रवासी आहोत. आणि एका कुटुंब आपल्या कुटुंबामध्ये आलोत म्हणजे एखाद्या नदीमध्ये जसे अनेक लाकडं एकत्र येतात त्याप्रमाणे आपण एकत्र आलेलो आहोत. पुत्रपत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्ठ लोटता पूर आदळे दूर होती खल्ला. ज्याचं जेव्हा तिकीट संपतं तेव्हा त्याला उतरावंच लागतं. रेल्वेच्या डब्यामध्ये आपण सर्वजण बसतो, परंतु प्रत्येक स्टेशनला कोणी ना कोणीतरी उतरतं आणि कोणी ना कोणीतरी चढत. ज्याचं ज्या स्टेशनला तिकीट संपलेलं आहे त्याला त्या स्टेशनला उतरावंच लागतं. नाही उतरलं तर काळ्या कोटावाला मनुष्य येतो, त्याला विचारतो काय रे बाबा तुझं तिकीट संपलं ना, तुला उतरावं लागतं. त्याला उतरून देतो. हे प्रत्येकाला उतरावं लागतं. जीवन ही यात्रा आहे आणि आपण सवंगडी आहोत या प्रवासाचे. हा प्रवास फार लांबचा आहे, फार आपण दुरून आलेलो आहोत आणि फार दूर जायचं. दुरून आलो मी गा देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो. अशा प्रकारची यात्रा आहे. या यात्रेमध्ये आपण सर्व प्रवासीच आहोत, म्हणून एक एक प्रवासी हा उतरणारच आहे. कुणाला या स्टेशनला, कुणाला त्या स्टेशनला, कुणाला त्या स्टेशनला उतरायचंच आहे. म्हणून वेदना तर होतातच. दुर्जन भेटला तर दुःख होतं आणि सज्जन गेला तर दुःख होतं, असं हे सज्जन पुरुष वैकुंठवासी नामदेव योगीराज काकडे यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने हा संकीर्तन भजनाचा अन्नदानाचा हा कार्यक्रम शास्त्रविधीप्रमाणे या ठिकाणी संपन्न झाला. माऊलींचा सोहळा चालू आहे. ही सर्व मंडळी सोहळ्यातच आहेत आणि सोहळ्यातच ही घटना अशी घडली. सोहळ्यातूनच अनेक मंडळी आले होते. मी बघतो आहे अनेक महाराज मंडळी दुरून दुरून येत आहेत, भेटी देत आहेत. ज्यांच्या आणि विषयी सर्व साधुसंत तळमळ करतात ती व्यक्ती सामान्य नसली पाहिजे असे असणारे हे नामदेव यांच्या आत्म्याला भगवान परमात्मा परमशांती प्रदान करो ही भगवत चरणी प्रार्थना करूया. विठोबा का म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी झालेली शिवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची आहे. माऊलींचं भजन होईल, त्यानंतर पुढील कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर माऊली.